गेल्या 15 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने आरमोरी पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागली आहे. पंचायत समितीच्या अनेक कक्षात व वरांड्यात पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे पंचायत समितीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात समस्या निर्माण होत असताना प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत आहे, त्यामुळे इमारतीचा स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. की आपली जी पंचायत समितीची जी परिस्थिती आहे निश्चितच धोकादायक आहे. मी 1 ऑगस्टला या ठिकाणी BDO म्हणून प्रभार स्वीकारल्यानंतर जो 15-20 दिवसापासून जो पावसाचा ओघ सुरू आहे सततधार, आणि त्या पावसामुळे आमच्या पंचायत समितीला जो सभागृहाला लागून असलेल्या ज्या काही विभागनिहाय खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये संपूर्ण असा पाऊस पाझरत असतो आणि खोल्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं असते. तर यामुळे जे इलेक्ट्रिक बोर्ड आहेत, कॉम्प्युटर कनेक्शनचे बोर्ड आहेत, यालासुद्धा पावसानं पूर्ण हे करून टाकलेलं आहे, वेढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किटसुद्धा होण्याची भीती, आणि या पावसामुळे असं वाटते की एखाद्या वेळेस आपला पंचायत समितीचं छत हे केव्हाही कोसळू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. तर या भीतीपोटी मी आदरणीय आमच्या क्षेत्राचे आमदार साहेब यांच्याशी मी 3 तारखेला प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे बोललो आणि आपली परिस्थिती त्यांना अवगत करून दिली. तसंच आज पंचायत समितीची मासिक सभा होती, सर्वसाधारण सभा होती. तर या सभेमध्ये सभापती, उपसभापती, सन्माननीय सदस्यगण या समितीला उपस्थित होते सभेला. त्या सभेमध्ये सुद्धा मी नवीन पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि तो मंजूरसुद्धा करून घेतला. पंचायत समितीची इमारत गळत असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, तसेच पाण्यामुळे दस्तावेज खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण बाबीचा आढावा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजवे यांनी आज पंचायत समितीच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये घेतला आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी राजकुमार दहिकर यांनी थेट आमदार कृष्णा गजबे यांच्याशी संवाद साधला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून पंचायत समिती आरमोरीमध्ये ही पाणी गळत आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये बसून आपले कुठले काम करता येत नाही, यांचे दस्तऐवज ओले होतात. या बाबीची प्रत्यक्ष आढावा आपल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाभाऊ गजबे यांनी घेतला आहे. सर, आज आपण प्रत्यक्ष या पंचायत समितीमध्ये भेट दिली आणि बघितले काय परिस्थिती आहे. नाही, खरं आहे की आता जर पाऊस कंटिन्यू मागच्या आठवड्यापासून पाऊस चालू आहे, परंतु हे 1965 पासून ही इमारत बनलेली आहे आणि मी स्वतः BDO साहेबांना घेऊन माझ्यासमोर भरतजी बावनथडे आहेत, गोविंदाजी आहेत, युगल आहेत, काही पत्रकार बंधू आहेत, यांना मी पत्रकार बंधूंना मला कालच याची माहिती दिली की साहेब मी पंचायत समितीला गेलो असता की खूप पाण्याचं आहे, आणि त्याच्या 2 दिवसाआधी परस्पर BDO साहेबांनी माझ्यासोबत फोनद्वारे त्यांनी माहिती दिली की साहेब आमची पंचायत समिती अशी आहे. म्हणून मी स्वतः आज या ठिकाणी उपस्थित झालो आणि पूर्ण शहानिशा केली. खरंच का त्यांच्या प्रत्येक कॅबिनला की पाणी गळतं, आजूबाजूला पूर्ण पाणी हा गळून त्यांचे ते इलेक्ट्रिकचे जे बोर्ड आहेत, कॅम्प्युटरचे बोर्ड आहेत, पूर्ण ओले आहेत. त्याच्यामुळे काही भागाची लाईन त्यांनी बंद केलेली आहे, परंतु वस्तुस्थिती पाहता आज पाहिल्यानंतर रेकॉर्ड त्यांचं असेल, त्याचा दस्तावेज असेल, हा सुरक्षित राहू शकत नाही. आत्ता मात्र प्रत्यक्षात पाहला, याची तात्काळ दखल घेत मी स्वतः आजच CO साहेब, कलेक्टर साहेब आणि ग्रामविकास मंत्रालयाला त्यांचं निवेदन करून की तात्काळ मला आरमोरीला नवीन इमारतीचं बांधकाम हा प्रस्ताव सादर करावं आणि तात्काळ या ठिकाणी त्याचा उपाययोजना काहीतरी त्यांना सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून करण्यात यावं याची नक्कीच दखल घेण्यात येईल आणि मंत्रालयाला याचा पाठपुरा करून मी स्वतः की नवीन इमारत कशी लवकरात लवकर बनेल याचीसुद्धा मी दखल घेणार आणि पाठपुरा करणार. या पंचायत समितीच्या पाणी गळतीमुळे सन 2012 पण काही भाग कोसळून मोठी जीवितहानी टळली होती, परंतु या घटनेपासून प्रशासनाने अद्यापही बोध घेतला नसून धोकादायक इमारतमधून पंचायत समितीचा कामकाज सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील या पंचायत समितीमध्ये 107 गावांचा व 32 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यांचे सर्व कामकाज पंचायत समितीमधून चालते, त्यामुळे पंचायत समितीमध्ये नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. आरमोरी पंचायत समितीची निर्मिती 1962 झाली.
त्यानंतर 1964 या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. इमारतीला 55 वर्ष पूर्ण झाली असून पंचायत समितीच्या इमारतीची जीर्णावस्था झाली आहे, त्यामुळे इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी पंचायत समितीचे कर्मचारी व नागरिकांकडून केली जात आहे. ताज्या अपडेट आणि घडामोडीसाठी DRD न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा DRD न्यूज.